गुजरात वाढतंय, आम्हाला काही गुजरात बद्दल काही हेवं वाटत नाही, गुजरात चांगलं कर करू हरकत नाही आहे, पण महाराष्ट्रातलं गुजरातमध्ये जाऊ नये ही दक्षता तुम्ही काळजीपूर्वक जर घेतली तर मला वाटतं महाराष्ट्र आपली नंबर वनची पोझिशन कायम करू ठेवू शकेल. म्हणजे आपण एखादी गोष्ट निर्माण करणं आणि ती टिकून ठेवणं हे महत्त्वाचं आहे, नाही तर ते आपण एखादं निर्माण करून लोकांनी पळवून नेणं, मग ते राजकारणात असो किंवा उद्योगधंद्यात असो, दोन्ही काही कामाचं नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला खात्री आहे की आपण या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर लक्ष द्याल, आणि मी जास्त वेळ मी घेणार नाही, भरपूर बोलण्यासारखं आहे पण आजचा प्रसंग तसा नाही आहे की मी अधिक वेळ या ठिकाणी घेऊन लोकांचा काही अधिक बोलावं. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यामध्ये माझा नक्की प्रयत्न आहे. आजचा ह्या प्रसंगाच्या निमित्तानं जरूर सांगितलं पाहिजे की आपली इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स महाराष्ट्रामध्ये चांगली कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, त्यासाठी आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून चांगला पैसा मिळतो आहे. राज्य शासनाच्या बजेटमध्ये मी आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही दोघंही मिळून, त्यांच्याकडे कॉर्पोरेशन आहेत, MS रोड ट्रान्सपोर्ट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे बांधकाम विभाग आहे, आम्ही दोघंही मिळून महाराष्ट्रामधला इन्फ्रास्ट्रक्चर अजून भरपूर वाढवण्याकरता चांगली संधी आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेही आभार मानले पाहिजेत की महाराष्ट्रातले विशेषतः मुंबईमध्ये लक्ष आहेच त्यांचं, आपलं कोस्टल रोडचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आपली कनेक्टिव्हिटी राईट फ्रॉम मुंबईपासून नरीमन पॉईंटपासून ते विरारपर्यंत एकंदरीत नवीन कनेक्टिव्हिटीचे निर्णय घेतले, कोकणासाठी भरपूर काम करतायत. आणि आपल्याला कराड साहेब सांगितलं पाहिजे मराठवाड्यातसुद्धा समृद्धी महामार्ग हा पुढे मराठवाड्यात जोडणारा हा सगळं काम आम्ही हाती घेतलं, त्यामुळे ही सगळी कामं ही आपल्याला दिसतील अशा पद्धतीने आज मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आपण हाती घेतलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं एकंदरीत आपण पाहाल की डेव्हलपमेंटला खूप वाव आहे आणि जेवढं शक्य आपण ते करत आहोत. बुलेट ट्रेनचं स्वप्न आपण पाहतो, आम्हाला आनंद आहे की इतर ठिकाणी जात असेल, पण महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी जे क्षेत्र जवळपास 12 ते 13 तास आपल्यापासून दूर आहे त्या क्षेत्राला आपल्याला बुलेट ट्रेननी कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे, ते केलं पाहिजे जेणेकरून माणूस मुंबईला 2.5-3-4 तासामध्ये पोहोचू शकेल अशा प्रकारचं आगामी काळातलं स्वप्न यू डेअर टू ड्रीम आणि वी ऑल्सो डेअर टू ड्रीम हे काम जर झालं तर खरोखरच सरकार केंद्र राज्य सरकारच्या दोघांच्या प्रयत्नातून आपल्याला हे सगळं केल्यामुळे खूप मोठं डेव्हलपमेंटला बूस्ट मिळणार आहे अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. पुनश्च एकदा निलेश खरे Zee 24 तास आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पुरस्कार पुढचा दिला जातो आहे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी. पुढील पुरस्कार दिला जातो आहे सपकाळ नॉलेज हबचे संस्थापक डॉक्टर रवी सपकाळ यांना. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. रवी सपकाळ बुलडाण्यात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेला मुलगा ते सपकाळ नॉलेज हब आणि कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हा प्रवास असामान्य आहे. तरुणाईला योग्य दिशा आणि शिक्षण मिळावं या ध्येयानं झपाटलेल्या रवी सपकाळ यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. सपकाळ नॉलेज हब, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, व्यवस्थापन महाविद्यालय आणि औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, इंजिनिअरिंग महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. दूरदृष्टी, कल्पकता आणि नाविन्याचा ध्यास घेऊन सपकाळांनी ज्ञान साधनेची अनेक दारं सामान्यांसाठी खुली केली. शैक्षणिक क्षेत्रासह वृद्धाश्रम, बालकाश्रम, आरोग्य सेवेत सपकाळ यांचं मोठं सामाजिक योगदान आहे. त्यांची ही उडान आणखी उत्तुंग होवो या शुभेच्छा. रवी सपकाळ यांनी मंचावर यावं अशी त्यांना मी विनंती करते आणि पुन्हा एकदा मी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी रवी सपकाळ यांना पुरस्काराने सन्मानित करावं. असं बातमी असं मुलाखत सह्याद्रीची उंची म्हणजे